नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जिल्हा बँकेच्या ओबीसी प्रवर्गातून माजी खासदार एटी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। भाजपच्या रविवारी झालेल्या बैठकीनंतर स्वबळावर सर्वच्या सर्व 21 जागांवर भाजपकडून अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली होती। त्या अनुषंगाने माजी खासदार एटी पाटील यांच्या अर्जाला महत्त्व प्राप्त झाले आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठीच भाजप निवडणूक लढत आहे। मी कधीच भाजपातून बाहेर न होतो, मी नेहमी भाजपासोबतच होतो आणि राहणार। याबाबत कुणाला शंका असेल तर त्यांनी ती दूर करावी, असे स्पष्टीकरणही एटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले। एटी पाटील हे भाजपाकडूनच निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाल्यामुळे माजी खासदार एटी नाणांचा राजकीय विजनवास बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपणार असल्याने एटी नाणांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे उभं करतोय, स्वतंत्रपणे करून इतर ओबीसी गटातून उमेदवारी आज दाखल करतो। ओबीसी प्रवर्ग हा संपूर्ण जिल्हा ओबीसी प्रवर्ग, शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांची बँक असल्यामुळे शेतकऱ्यांचं भलं व्हावं याकरता भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे उभं करून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।